अधिवेशनाच्या कामकाजाचा दुसरा दिवस होता आणि अर्धातच अधिवेशनाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. अधिवेशनाचं कामकाज स्थगित का झालं याची संपूर्ण माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे आणि सरकारवर आरोपही लावला आहे की सरकारमध्ये गुर्मी येऊन हम करेसो कायदा अशा प्रकारचं सरकार वागत आहे. आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या अनेक पिकं शेतकऱ्याच्या हातात आलेली पिकं संपून गेली, उद्ध्वस्त झाली आणि होत्याचं नव्हतं सगळं शेतकऱ्यांचं झालं. फार गंभीर प्रश्न होता, तो प्रश्न सभागृहामध्ये आम्ही स्थगन प्रस्तावाद्वारे मांडला. आम्ही स्थगन दिला आणि 57 नोटीस देऊन आम्ही म्हटलं की प्रश्नोत्तराचा तास बाजूला सारून यावर चर्चा झाली पाहिजेत, कारण याशिवाय दुसरा विषय असू शकत नाही महत्त्वाचा. महाराष्ट्रातील शेतकरी या सगळ्या निर्णयाकडे सरकारच्या डोळे लावून बसलेला आहे आणि आतुरतेनं वाट बघतोय की आमच्या पदरात काही पडेल, कारण सरकार काय देणार आहे या संदर्भात उत्सुकता आहे किंवा त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोळ्यात हे सगळं अधिवेशन होत असताना ज्या वेदना आहेत ते सरकारला दिसत नाही. म्हणून आम्ही तो विषय लावून धरला आणि तो प्रश्न स्थगन प्रस्तावाद्वारे आम्ही मांडला. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास झाला आणि लक्षवेधी सुरू करायच्या पूर्वी लेईंग झाल्यानंतर आम्ही म्हटलं की आता आम्हाला चर्चा सुरू करायची आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विरोधी पक्षाचा आवाज असा हुकूमशाही पद्धतीनं दाबला जातो हे पहिल्यांदा घडलेलं आहे. मी हे आवाज या ठिकाणी सांगतो आणि मी अध्यक्षाकडे आम्ही नाराजी व्यक्त केली. असं जर होत असेल तर लोकशाहीतील ज्या सर्वोच्च आम्ही असं पवित्र असं सभागृह म्हणतो जिथे कायदे केले जातात आणि जनतेचं रक्षण केलं जातं, तर आम्हाला जर बोलूच द्यायचं नसेल तर मग अधिवेशनाची गरज काय.